तुर्या ग्रुपने जी दृश्यभाषा ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे, त्याचे जे माझे अनुभव आहेत की त्याने जे काही चित्रकला शिकताना किंवा कला शिकतानाचे जे काही अडचणी आपल्याला येत असतात त्या अडचणीचा शोध घेण्यासाठी एक ना मार्ग निर्माण केलेला आहे की एक त्या आधारे आपण स्वतःचा शोध घेऊ शकतो आणि इतरांना सहकार्य करू शकतो. आणि ही जी कार्यशाळा आज जी तुम्ही आयोजित केली होती दृश्यभाषा जी आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्या गोष्टी शिक्षणात असायला हव्या होत्या त्या तुम्ही सहज उपलब्ध करून दिलात दृश्य भाषामध्ये. याच्यामध्ये एक मला असं जाणवलं की तुमची दृश्यभाषा जी आहे ना ज्यावेळेस तुम्ही पुन्हा कार्यशाळा आयोजित होईल तेव्हा दृश्यभाषा ज्या दृश्यभाषेसाठी आहे म्हणजे ती दृश्यभाषा तुमच्या डोळ्याशी निगडीत असेल तुमच्या शरीराशी निगडीत त्या प्रकारे असायला हवी. म्हणजे आता चित्रकला हा एक भाग दृश्यभाषा म्हटलं की त्याला आवाका खूप मोठा असतो पण आपण चित्रकार मुसळे एकत्र आलो तुम्ही शिल्पकार म्हणून तर त्याची जी भाषा आहे किंवा त्याच्यासाठी जे भाषेला ज्या गोष्टी व्यक्त करायला लागतात त्याच्यावरती ते फोकस करायला हवा असं मला वाटतं. म्हणजे कला म्हटली की त्याला आवाका नाही, जसं आता शेवटचं आपलं सेशन झालं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला गरजेच्या होत्या, त्यातली एक शेवटची जी एक मुलगी होती ती आपले अनुभव एक व्यक्त करताना खूप साऱ्या प्रकार तिने व्यक्त करताना अति संवेदनशील होऊन तिने व्यक्त केलं सगळं काही आणि त्या डोळ्यातून अश्रू वगैरे आले. तर हा जो दृश्यभाषा जी आहे तुमची ती त्या माणसांच्या आतपर्यंत जाऊ शकते किंवा त्या माणसाला अंतर्मुख करू शकते हा दृश्यभाषेचं मला वाटतं की सगळ्यात मोठं जे सक्सेस आहे ते तिथे आहे. आणि ही दृश्यभाषा ज्यावेळेस तुम्ही पुन्हा ऑर्गनाईज कराल त्याच्यामध्ये जे आपले पंचेंद्रिय आहेत ना त्याच्या संदर्भात जर तुम्ही त्यांना अनुभव देऊ शकलात, कारण प्रत्येक गोष्टीला ना कुठे ना कुठेतरी एक चौकट असते. म्हणजे नदी हवी असेल तर नदीला दोन किनारे असतात, तसं दृश्यभाषेमध्ये जे आपण सकाळपासून ऑर्गनाईज केलं होतं कालपासून तर त्याच्यामध्ये ना एक स्टेप बाय स्टेप ना एक प्रक्रिया हवी असे मला वाटतं करायला हवी. पण तुम्ही एकंदरीत तुमचा जो सगळा उत्साह किंवा तुमचा जो अनुभव आहे तो एकत्र आणून तुम्ही जो काही प्रयत्न केला दृश्यभाषेसाठी तो खूप योग्य वाटला आणि त्याच्यातला तुमचा जे काही मेहनत म्हणू आपण ज्याला किंवा का सगळ्यांना एकमेकाला समजून घेऊन काम करण्याची पद्धती पण मला खूप आवडली.